सरसकट पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा, तहसीलदारांना निवेदन। तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाचे पावसाचा खंड, अतिवृष्टी, गारपीट इतर कारणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते। या संदर्भात शासनाने खरीपार दुष्काळ दृष्टी परिस्थिती जन्य तालुका घोषित केला होता। तसेच रब्बी हंगामात गारपीट, चक्रीवादळ व अतिवृष्टी घोषित करून येथील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली। जर खरीपात दुष्काळी तालुका घोषित केला आणि रब्बीला अतिवृष्टीग्रस्त तालुका घोषित केला तर दोन्ही हंगामाचा पीक विमा विना तक्रार सरसकट शेतकऱ्यांना मिळायला हवा होता, पण कंपनीने तसे न करता ज्यांनी तक्रार केली व ज्यांचे पंचनामे झाले त्यांनाच पीक विमा वितरित करणे सुरू केले आहे। तत्कालीन काळात येथील शेतकऱ्यांना विविध मोर्चे, आंदोलने, निवेदने, उपोषणे करून शासनाने उपयुक्त संदर्भात जागृत करण्याचे काम केले, परंतु त्या सरसकट पीक विमा मिळण्यासाठी फारसा उपयोग झाला नाही। त्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर पीक फवारणी यंत्र घेऊन आंदोलन केले,